दूर जाण्याची ओढ विशुद्धी आज्ञा आणि सहस्त्रारमध्ये आहे. जर ऊर्जा विशुद्धीकडे जात असेल तर तुम्ही खूप शक्तिशाली होऊ शकता. जर ऊर्जा सहस्त्रारकडे जात असेल तर तुम्ही आनंदी होता. आज्ञाला तिसरा डोळा म्हणतात. जेव्हा तुमची ऊर्जा आज्ञाला स्पर्श करते तेव्हा तुम्ही बौद्धिकदृष्ट्या जागृत होता. तिसरा डोळा हा एक ऊर्जा रूप म्हणून विस्तृतपणे स्थापित केला गेला आहे. नमस्कार सद्गुरू. मी 10 वर्षापूर्वी ध्यान करायला सुरुवात केली आणि काही वर्षानंतर मला तिसरा नेत्र व्यवस्थित डोळ्याच्या आकाराप्रमाणे दिसू लागला. हे वास्तव आहे का मला भास होतोय? आता हे समजून घेणं आवश्यक आहे की तिसरा डोळा म्हणजे काय. तो नेहमीच्या या डोळ्यांसारखा डोळा नाहीये. तो तसा नाही. हे फक्त असं आहे की तुम्हाला माहिती आहे की तिथे प्राणिक प्रणालीत आपण 72,000 नाड्यांबद्दल बोललो. या 72,000 नाड्यांमध्ये शरीरात 114 महत्त्वाची जंक्शन पॉइंट्स आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे की या इमारतीत विद्युत प्रणाली चालू आहेत, तिथे बरेच जंक्शन पॉइंट्स आहेत जिथे मोठे कनेक्शन्स एकत्र येतात. 114 जंक्शन पॉइंट्स आहेत शरीरात. सामान्यतः त्यांना चक्र म्हणतात. चक्र या शब्दाचा अक्षरशः अर्थ आहे चाक. पण ते गोलाकार किंवा चाकांच्या स्वरूपात नाही, ते नेहमी त्रिकोणाच्या स्वरूपात एकत्र येतात. नाड्या नेहमी त्रिकोणाच्या स्वरूपात एकत्र येतात आणि संपूर्ण योग पद्धती अवलंबून असते यावर की तुम्ही त्यांच्यासोबत काय करता. या 114 पैकी 7 जंक्शन पॉइंट्स प्रमुख मानले जातात. म्हणून या 7 चक्रांबद्दल सामान्यतः सगळेजण बोलत असतात. ते तुमच्या शरीराच्या काही भागात स्थित आहेत. ही आहेत मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूरक, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहस्त्रार. मूलाधार म्हणजे पाया. हे एक केंद्र आहे जे शारीरिक दृष्ट्या किंवा शरीर शास्त्राच्या दृष्टीने तुमच्या गुदद्वार आणि जननेंद्रियाच्या मध्ये. वैद्यकीय दृष्ट्या त्याला पेरेनियम म्हणतात. जर तुमची ऊर्जा मूलाधारात प्रबळ असेल, अन्न आणि झोप हे तुमच्या आयुष्यातले 2 प्रमुख पैलू असतील. ते तुमच्या आयुष्यातले सर्वात महत्वाचे घटक असतील, अन्न आणि झोप. जर तुमची ऊर्जा स्वाधिष्ठानात प्रबळ असेल, जे तुमच्या जननेंद्रियाच्या वर स्थित आहे, मग तुम्ही सुख शोधाल. सुख म्हणजे नेहमीच लैंगिक संबंध आणि अशा गोष्टी नाहीत. तुम्ही जगाचा आनंद घेऊ इच्छिणारे बनता. ते तुमच्यात प्रबळ आहे. म्हणून जो व्यक्ती सुख शोधणारा आहे तो फक्त अन्न आणि झोपेसाठी जगणाऱ्या व्यक्तीपेक्षा थोडा जास्त तीव्रतेने जगतो. तर या फक्त जीवनाच्या वेगवेगळ्या तीव्रता आहेत. जसजशी तीव्रता वाढते, जीवनाच्या विविध पैलूंचा अनुभव घेण्याची तुमची क्षमता एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जाते. जर तुमची ऊर्जा मणिपूरकाकडे जात असेल किंवा जर ती मणिपूरकात अधिक प्रबळ असेल तर तुम्ही जगात एक कर्ता आहात. तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत. कदाचित तुम्ही व्यावसायिक असाल, राजकारणी असाल किंवा तसं काहीतरी जिथं खूप करण्याची गरज आहे. बर का, तुम्ही एक कर्ता आहात. जर ऊर्जा अनाहतात जात असेल, हे सर्जनशील केंद्र आहे. तुम्ही एक सर्जनशील व्यक्ती बनता. कदाचित तुम्ही एक कलाकार असाल किंवा किमान तुमच्यात तो कल आहे. कदाचित तुम्ही हॉलिवूडमध्ये पोहोचला नसाल. बर का, तुम्हाला फक्त खाणं आणि झोपणं किंवा बाहेर आनंद शोधण्यापेक्षा जास्त काहीतरी करायचं आहे. तुम्हाला काहीतरी निर्माण करायचं आहे. तुमच्यात सर्जनशीलता आहे. एक व्यक्ती, एक कलाकार सामान्यतः त्यांचं जीवन इतर लोकांना थोडं विचित्र वाटू शकतं, पण ते जीवन थोडं जास्त तीव्रतेने अनुभवतात एका व्यावसायिकापेक्षा. होय, ही एक वेगळी तीव्रता पातळी आहे. अनाहत या शब्दाचा अर्थ न वाजवलेलं. हा न वाजवलेला आवाज आहे. हे खालच्या आणि वरच्याची भेट आहे.
तुमच्या सगळ्या जगण्याच्या प्रवृत्ती खालच्या 3 चक्रात आहेत. स्वसंरक्षण हे मणिपूरक स्वाधिष्ठान आणि मूलाधारात आहे. या सर्वांपासून दूर जाण्याची आणि पलीकडे जाण्याची ओढ विशुद्धी आज्ञा सहस्त्रारमध्ये. अनाहत हा भेटीचा बिंदू आहे, म्हणून अनाहताचं प्रतीक म्हणजे 2 त्रिकोणांची भेट. तुम्ही डेव्हिडचा तारा पाहिला असेल, सर्व काही अनाहत मधून येतं. ठीक आहे, ते अनाहताचं प्रतीक आहे. 2 वर जाणारा 1 आणि खाली येणारा 1 त्रिकोण भेटतात, कारण हे जीवनाचे 2 वेगळे पैलू आहेत. 1 स्वसंरक्षणासाठी आहे, दुसरा पलीकडे जाण्याच्या ओढीसाठी आहे. तुमच्या डोक्यात आणि हृदयात तुम्हाला पलीकडे जाण्याची ओढ आहे, पण तुमच्या शरीरात स्वतःचं संरक्षण करण्याची ओढ आहे. ऊर्जा जर विशुद्धीकडे जात असेल तर ते एक शक्ती केंद्र आहे. तुम्ही प्रचंड शक्तिशाली होऊ शकता, खूप शक्तिशाली व्यक्ती. जेव्हा मी शक्ती म्हणतो तेव्हा ती नेहमीच शारीरिक किंवा आर्थिक किंवा तसली नाही. लोक अनेक प्रकारे शक्तिशाली असू शकतात, फक्त त्यांच्या उभं राहण्याच्या पद्धतीने काही लोक शक्तिशाली असतात, काही नसतात, नाही का? तुम्हाला कोणत्याही कृतीची गरज नाही. तुम्ही इथे 10 माणसं उभी करा, ते जसे उभे राहतात. काही पुरुष शक्तिशाली असतात, काही नसतात, हो की नाही? नेहमीच त्यांच्या कृतीमुळे नाही, फक्त ते जसे आहेत तसे. त्यांना काहीही दाखवण्याची गरज नाही, फक्त ते जसे तसे त्यांच्यात शक्ती असते. जर तुमची ऊर्जा आज्ञेकडे जात असेल तर तुम्ही बौद्धिकदृष्ट्या जागृत होता. तुम्हाला गोष्टी स्पष्टपणे दिसतात. तुम्हाला सगळं काही जसं आहे तसं दिसतं. एकदा तुम्हाला सगळं काही जसं आहे तसं दिसायला लागलं की तुम्ही शांत होता. म्हणूनच आज्ञाला तिसरा डोळा म्हणतात, कारण तुम्हाला गोष्टी जशा आहेत तशा दिसतात. हे 2 डोळे खूप फसवेत. ते तुम्हाला गोष्टी तुमच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहेत तशा दाखवतात. ते तुम्हाला सगळं काही जसं आहे तसं पाहू देत नाहीत. एकदा तुमची ऊर्जा आज्ञाला स्पर्श करते, आता तुम्ही गोष्टी जशा आहेत तशा पाहता. सगळं काही जसं आहे तसं. आता म्हणूनच याला तिसरा डोळा म्हणतात. सहस्त्रार हे 7वं चक्र आहे, जो शरीरात नाही तर शरीराबाहेर आहे. पण बहुतेक लोकांमध्ये तो निष्क्रिय असतो, तो सक्रिय नसतो. जर तुमच्या आयुष्यात काही साधना आली, जर तुम्ही ते एका विशिष्ट पद्धतीने सक्रिय केलं किंवा खूप तीव्र जीवनशैलीमुळे ते सक्रिय होऊ शकतं. जर ऊर्जा सहस्त्रारकडे जात असेल तर तुम्ही अवर्णनीय अकारण आनंदी होता, अगदी वेड्यासारखे आनंदी होता. जर तुम्ही भावस्पंदनला आलात तर तुम्हाला दिसेल कोणत्याही कारणाशिवाय तुम्ही आनंदाने भरून गेलात. तुम्हाला काय होतंय हे कळणार नाही. बाहेरचं कोणतंही कारण नसताना तुम्ही फक्त आनंदी असाल, कारण तुमची ऊर्जा सहस्त्रारला स्पर्श करते. मूलाधारापासून आज्ञेपर्यंत अनेक मार्ग आहेत. तिथपर्यंत कसं पोहोचायचं यासाठी अनेक पद्धती आणि शिक्षण आहेत. आज्ञेपासून सहस्त्रारापर्यंत कोणताच मार्ग नाहीये. जर तुम्हाला आज्ञेपासून सहस्त्रारापर्यंत जायचंय, कारण तिथं कोणताही मार्ग नाहीये, म्हणूनच अनेक लोकांनी असा प्रचार केला की शांती हे सर्वोच्च साध्य आहे, कारण ते इथेच अडकून पडले. म्हणून आज्ञेपासून सहस्त्रारापर्यंत कोणताच मार्ग नाहीये. हेच मूळ कारण आहे की या परंपरेत गुरुवर इतका जोर दिला जातो. कारण जर तुम्हाला उडी मारायची आहे, समजा इथं एक ब्लॅक होल आहे, जर तुम्हाला त्यात उडी मारायची आहे तर तुम्ही पूर्णपणे वेडे असले पाहिजेत, किंवा तुमच्यात असामान्य धैर्य असलं पाहिजे, किंवा तुम्ही कोणावर इतका विश्वास ठेवला पाहिजे की जर तो उडी मार म्हणाला तर तुम्ही कोणत्याही शंकेशिवाय उडी माराल. अन्यथा तशी शक्यता नाही, नाही का? कारण अशी शक्यता अनेक लोकांसाठी नसते. म्हणूनच त्यांनी निष्कर्ष काढला की शांती हे अंतिम लक्ष आहे, कारण ते इथेच अडकले, ते वर जाऊ शकले नाहीत. डोळ्याचा आकार दिसणं हे फक्त यामुळे की काही पद्धती, काही साधना पद्धतींनी त्याबद्दल संपूर्ण प्रतिमा तयार केली. या प्रतिमा फक्त कागदावर काढल्या नव्हत्या, त्यांनी त्याचं रूप स्थापित केलं. हे एक प्रकारे संपूर्ण विज्ञान आहे. भारतात याला प्राणप्रतिष्ठेचं विज्ञान म्हणतात.
योगिक परंपरेत प्राणप्रतिष्ठेचं विज्ञान इतक्या उच्च पातळीवर नेता येतं की हव्या त्या कोणत्याही रूपाची तुम्ही प्रतिष्ठापना करू शकता आणि त्याला वास्तविक बनवू शकता. आता समजा मला एक भयानक ड्रॅगन स्थापित करायचा आहे ऊर्जेच्या रूपात. आता मी ड्रॅगनसाठी एक मंदिर स्थापन करेन आणि जर तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला ड्रॅगनचा खोल अनुभव येईल, कारण ड्रॅगनचं ऊर्जारूप जिवंत असल्यासारखं आहे, अगदी खऱ्यासारखं. कारण प्रतिष्ठापनेचं विज्ञान असं आहे की तुम्हाला हव्या त्या कोणत्याही रूपाची प्रतिष्ठापना करू शकता आणि ऊर्जेला ते रूप धारण करायला लावू शकता. म्हणून वेगवेगळ्या उद्देशांसाठी देवता तयार केल्या गेल्या, त्यांना हवं ते रूप त्यांनी तयार केलं. अशा प्रकारे लोकांनी साधनेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा तयार केल्या जेणेकरून लोक त्याचा उपयोग करू शकतील. असं नाहीये की ते तसंच असतं, पण अनेक परंपरांमध्ये तिसरा डोळा हे एक ऊर्जारूप म्हणून विस्तृतपणे स्थापित केलं गेलंय. जर तुम्ही कुठेतरी याच्या संपर्कात आलात तर तुम्हाला ते दिसेल. पण हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे योग आहेत, उजव्या हाताचा योग आणि डाव्या हाताचा योग असं काहीतरी आहे. उजव्या हाताच्या योगात कोणतीही प्रतिमा नसते. आत्ता आम्ही तुम्हाला हेच देत आहोत, कोणतीही प्रतिमा नाही. आम्ही कोणत्याही प्रकारची कल्पना वापरत नाही, कारण एकदा तुम्ही कल्पनेच्या मार्गावर गेलात तर तुम्हाला सतत कोणाच्या तरी देखरेखीत असावं लागेल जो याबाबत जाणतो, जो प्रतिमा काढून टाकण्यास सक्षम आहे जेव्हा त्यांची गरज उरत नाही. नाहीतर तुम्हाला कळणार नाही की वास्तविकता कुठे आहे आणि कल्पना कुठे आहे. तुम्ही असंच उडून जाल काल्पनिक अवस्थेत अगदी सहजपणे. म्हणून इथे आम्ही प्रज्ञेचा मार्ग वापरतो जिथं कोणतीही प्रतिमा नाही, अजिबात प्रतिमा नाही, फक्त स्वतःचा वापर करणं वाढीसाठी. कदाचित हे तितकं रंगीबेरंगी नसेल पण ते अधिक स्थिर आहे, तुम्ही भरकटणार नाही. तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं तर तुम्हाला ते कळतं. तिथं तुम्हाला कळणार नाही पण ते खूप रंगीबेरंगी आणि उत्साही मार्ग आहेत. आम्ही सुद्धा ते करतो पण अशा मोठ्या गटासोबत नाही. मी सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी खूप करतो पण मोठ्या गटासोबत नाही, कारण लोक खूप सहजपणे काल्पनिक अवस्थांमध्ये उडून जातात.